नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतला पहिला धडा, द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन, म्हणजे सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण. लेट्स रिकॉल, इन वॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग सीन, म्हणजे सजीवांमधील विविधता कोणत्या बाबींमुळे लक्षात येते. आता सजीवांच्यात असणारी विविधता ही आपल्याला त्यांची जी साईज आहे त्यावरून कळते, त्यानंतर ते कुठे येतात म्हणजे त्यांचे हॅबिटॅट काय आहे त्यावरून समजते. अशा पद्धतीनं आपल्याला सजीवांच्यामधली विविधता लक्षात येते. अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन द अर्थ, पृथ्वीवर भरपूर प्रकारचे असे प्लांट वनस्पती आपल्याला आढळतात. सम प्लांट हॅव कलरफुल फ्लॉवर, त्यातले काही वनस्पती असतात त्यांना रंगीबिरंगी फुले येतात. सम प्लांट ग्रो इन वॉटर, वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट, त्यातले काही जे प्लांट आहेत ते पाण्यामध्ये असतात तर काही प्लांट असतात ते डेझर्टमध्ये म्हणजेच वाळवंटात आपल्याला दिसून येतात. विच हॅव अ स्कॅरिटी ऑफ वॉटर, म्हणजेच काय तर वाळवंटात येणारी जी वनस्पती आहे त्यांना पाण्याची कमतरता असते किंवा कमी पाण्यामध्ये ती झाडं येऊ शकतात. सम प्लांट आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन, काही जे प्लांट्स असतात वनस्पती आहेत त्या फक्त बर्फाळ प्रदेशामध्ये आपल्याला दिसतात. सम प्लांट कॅन नॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप, वेअर आज सम आर ह्यूज इन साईज, काही वनस्पती या आपल्याला मायक्रोस्कोपशिवाय सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू शकत नाहीत इतक्या लहान असतात तर काही ज्या वनस्पती असतात त्या खूप खूप मोठ्या असतात. लाईक प्लांट्स ॲनिमल टू शो डायव्हर्सिटी, प्लांट्सप्रमाणेच ॲनिमल प्राणीसुद्धा डायव्हर्सिटी म्हणजे विविधता दाखवतात. सम आर युनिसेल्युलर, अदर आर मल्टीसेल्युलर, त्यातले काही जे प्राणी आहेत ते युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहेत तर काही प्राणी आहेत ते मल्टीसेल्युलर म्हणजेच अनेक पेशी बहुपेशी असे आहेत. सम आर व्हायब्रेट व्हर्टिब्रेट, वेअर ॲज अदर आर इनव्हर्टिब्रेट, काही प्राणी हे व्हर्टिब्रेट्स आहेत म्हणजे पृष्ठवंशीय ज्यांना पाठीचा कणा असतो आणि वेअर ॲज अदर आर इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय म्हणजे ज्यांच्या पाठीचा कणा नसतो. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरिस्टेल, ॲम्फिबियन, रेप्टाइल, एरियल एट्सेट्रा, हे जे जग आहे ते अनेक प्रकारच्या प्राण्यांनी भरलेलं आहे. जलचर, टेरिस्टेल म्हणजे भूचर, ॲम्फिबियन म्हणजे उभयचर, रेप्टिलियन म्हणजे सरपटणारे आणि एरियल म्हणजे हवेमध्ये विहार करणारे नभचर ज्यांना पक्षी आपण म्हणतो. दीज ऑब्झर्वेशन्स गिव राईज टू द क्वेश्चन, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग, मग हे सगळं पाहून आपल्याला प्रश्न पडतो की सजीवांच्यामध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी. आता आपल्याला पुढचा प्रश्न विचारला, आर द प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप, काश्मीर अँड राजस्थानमधील जे प्लांट्स आहेत ते एकसारखे असतात का? नसतात. कॅन यू एलिब्रेट ऑफ एनी डिफरन्सेस बिटवीन द टू, त्या दोन्हीमधला काही फरक तुम्ही सांगू शकता का? काश्मीरमध्ये जे प्लांट्स आहेत ते सूचीपर्णी वनस्पती असतात, एकतर ते शंकूसारखे आपल्याला दिसतात जेणेकरून काय तर बर्फ पडला तर ते बर्फ त्यातून निष्ठून जावा किंवा गळून पडावा असं त्याचं जे रचना असते ती त्रिकोणी आकाराची असते. त्याचबरोबर वाळवंटातली जी झाडं असतात ती शक्यतो काटेरी असतात, त्याला काटे असतात कारण त्यांचं बाष्पीभवन तिथं कमी व्हायला हवं असतं. कॉनिफेरस ट्रीज लाईक पाईन अँड देवदार फ्लोरिशेस इन स्नोवी रिजन लाईक काश्मीर, आता जी सूचीपर्णी वनस्पती असतं देवदार किंवा पाईन यासारखी जी वनस्पती आहेत त्या काश्मीरसारख्या प्रदेशामध्ये येतात. हावेवर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट लाईक कॅक्टस अँड द ॲकेसिया बाबुल प्लांट आर टू बी फाउंड, तर राजस्थानसारख्या ठिकाणी कॅक्टस म्हणजे निवडुंग किंवा बाबुलची बाबळाचं झाड म्हणतो तर त्यासारखी झाडं ज्यांना काटं असतात ती झाडं तिथं राजस्थानमध्ये येतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन काश्मीर, वाळवंटामध्ये आढळला जाणारा उंट हा काश्मीरमध्ये आपल्याला दिसत नाही तर काश्मीरमध्ये कोणता प्राणी असतो? याक प्राणी असतो. व्हॉट इज द रिझन फॉर दिस डिफरन्स, या डिफरन्ससाठी किंवा या फरकासाठी काय कारण असू शकतं? तर ॲडॅप्टेशन, ॲडॅप्टेशन म्हणजे काय? अनुकूलन. ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग, प्रत्येक सजीव ज्या परिसरात किंवा ज्या वातावरणात राहतो त्याच्या त्या परिसराशी जुळून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवामध्ये काही बदल घडून येत असतात. त्या बदल घडून जो बदल घडून येतो त्यालाच ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन असं म्हटलं जातं. ते टेक प्लेस ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम,
आणि अनुकूलन घडण्यासाठी त्या प्राण्यांच्या मध्ये खूप वेळ लावा लागतो. ॲडॅप्टेशन इन प्लांट, आता आपण ॲडॅप्टेशन इन प्लांट काय आहे ते बघूया. आपल्याला खालचा एक त्यांनी चार्ट दिला आहे, तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. प्लांट्स आहे लोटस हॅबिटॅट, म्हणजे ते कुठं आढळतं आपल्याला, ॲक्वॅटिक, कारण ते पाण्यामध्ये येतं. टाईप ऑफ रूट, त्याचे जे रूट असतात ते फायबर्स असतात, म्हणजे तंतुमय असतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्ज, पानांचं काही लक्षण त्याच्या किंवा वैशिष्ट्य काय आहे. लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर, म्हणजे गोलाकार पसरट असे त्याचे पानं असतात आणि ती मीन तेलकट असतात, म्हणजे त्यावर पाणी राहू शकत नाही. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, त्याचं स्टेमचं कॅरेक्टर काय आहे. हॅलो अँड फ्लेक्झिबल, म्हणजे ते पोकळ असतं आणि वाकणार असतं. आपल्याला दुसरं उदाहरण दिलं आहे कॅक्टस. आता त्याचं हॅबिटेट आपल्याला विचारलं आहे त्यांनी. कॅक्टस हे डेझर्टमध्ये वाळवंटात आढळतं. टाईप ऑफ रूट, त्याचे रूट काय आहेत तर डीपली पेनिट्रेटिंग इन ग्राउंड, म्हणजे जमिनीमध्ये खूप खोलवर असे त्याचे मुळं असतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्ज, कॅनॉट सीन लिव्ज, ॲक्च्युली त्याचे पानं आपल्याला खरं तर दिसत नाहीत कारण ते काटेरी असतं आणि ते काटं म्हणजे त्याचे पानं असतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, त्याचं स्टेम काय आहे, थिक फ्लेशी अँड ग्रीन स्टेम, त्याचं जे खोड आहे ते थिक असतं, जाड असतं, फ्लेशी मांसल असतं आणि ग्रीन स्टेम म्हणजे त्याचं जे खोड असतं ते हिरवं असतं. बनियान, बनियान म्हणजे वड, तर वड कुठं आपल्याला दिसतं, ऑन लँड जमिनीवर असतं ते. टाईप ऑफ रूट, सम इन सॉइल सम इरेटेड, त्याची जी काही रूट आहेत ती काही असतात ती जमिनीमध्ये असतात तर काही असतात ती वरच्या आपल्याला वरच्या एरियामध्ये दिसून येतात, म्हणजे कोणत्या पारंब्या, त्याचं पारंब्या जे आहेत ते त्याचं एरियल रूट आहेत. त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, लिवची बिग अँड ग्रीन, वडाची जी पानं असतात ती सुद्धा बिग म्हणजे फार मोठी नसतात पण आपल्याला दिसण्यासारखे असतात आणि ग्रीन कलरमध्ये असतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, हार्ड अँड टॉल, त्याचं जे स्टेम असतं ते हार्ड कठीण आणि उंच असतं. हे आपल्याला आता आपण बघितलेलं किंवा आपल्या परिसरातील ही जी उदाहरणं आहेत. आता आपण बघूया ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट. ॲक्वॅटिक प्लांटमध्ये ॲडॅप्टेशन, अनुकूलन काय आहे. विजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच एज रिव्हर, ब्रूक, पॉन्ड, लेक इन युअर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला असणारे रिव्हर, नदी, ओढा, तलाव किंवा पॉन्ड म्हणजे तळे, याला भेट द्या. वॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरिस्टल अँड ॲक्वॅटिक प्लांट, जमिनीवर उगवणारी जी प्लांट्स आहेत ती आणि ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये येणारी प्लांट, यामध्ये काही फरक आहे तर तुम्हाला दिसून आला का, आढळून आला का. सम ऑफ द ॲक्वॅटिक प्लांट आर फर्मली रूटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. पाण्यामध्ये जी झाडे येत असतात ते काय असतात तर त्यांची मुळं ही त्या तळातल्या मातीशी घट्ट रुजलेली असतात. देअर स्टेम आर सबमर्ज्ड व्हाईल लिव्ज अँड फ्लॉवर फ्लोएट ऑन द सर्फेस. त्यांचं जे खोड असतं ते पाण्यामध्ये बुडलेलं असतं आणि त्यांची फक्त पानं किंवा आपल्याला फुलं ही पाण्यावर तरंगताना दिसून येतात. हाउएव्हर सम प्लांट आर एन्टायरली अफ्लोट, तर काही जे प्लांट्स असतात ती प्लांट्स त्याच्या मुळासकट पाण्यावर तरंगत असतात. देअर रूट आर नॉट अँकर्ड इन द सॉइल, त्याचं जे रूट आहेत मूळ आहेत ती पाण्यामध्ये मातीमध्ये म्हणजे त्या पाण्यातल्या मातीमध्ये रुजलेली नसतात. आपल्याला केंदाळ वनस्पती माहीत आहे, त्याची मुळंही वर दिसतात आणि आपल्याला पाणी पण पानं पण वर दिसतात. तर अशा प्रकारची जी वनस्पती आहे ती पाण्यावर अशीच तरंगत असते, त्याची मुळं मातीत रुजलेली नसतात. द सर्फेस ऑफ लिव्ज अँड स्टेम ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ वॅक्सिलेअर. आता जे पाण्यातलं येणारी वनस्पती आहे त्यांची जी स्टेम किंवा लिव्ज आहे त्याचा जे सर्फेस पृष्ठभाग असतो त्या तेलकट असतो. आता का असतो बघा, लिव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट आर थीन अँड स्लेंडर लाईक रिबन. ॲक्वॅटिक प्लांटची जी काही पानं असतात ती थीन असतात आणि त्याचबरोबर स्लेंडर म्हणजे पातळ रिबनसारख्याशी पातळ असतात. ती शेप हेल्प टू विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. आता ती आपल्याला गवतासारखी म्हणजे ऊसाची पानं जशी असतात रिबन टाईप, तर साधारण त्या पद्धतीनंच त्याची पानं असतात आणि ती तशी का असावी तर ज्या वेळेला पाण्याचा स्ट्रीम पाणी जोरात वाहतं त्यावेळेला काय होतं ती पानं खराब होत नाहीत तर ती तिथं तग धरून राहू शकतात. एअर स्पेस इन द स्टेम अँड पेट्युल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर यूजफुल फॉर फ्लोएटिंग इन वॉटर. आता खोड किंवा पानांची देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात, तर ह्याचा उपयोग कशासाठी होतो तर त्यांना पाण्यावर तरंगण्यासाठी, त्यांचं वजन जे असतं ते कमी होतं, हलकं असतं ते आणि त्यामुळे ते आपोआप पाण्यावर तरंगत राहू शकतं.
आपल्याला त्यांनी चित्र दिलं, आता ॲक्वॅटिक प्लांट, आता ॲक्वॅटिक प्लांटमध्ये इथं दिले आपल्याला खाली कमळाची दीड दाखवले, त्याच्या पूर्ण पाण्यात नाही आहे ते, पाण्याच्या तिथं आहे आणि तिथं काय आहे ते फुलं पानं वर आहे, त्यानंतर इकडं वरवर येत आहे, बाहेर येत आहे, तसे आत पूर्ण आतसुद्धा काही वनस्पती दाखवल्या आहेत आणि वर तरंगतानासुद्धा काही वनस्पती आपल्याला दाखवलेल्या आहेत. इथं लोटसचं जे स्टॉक आहे, खोड आहे, ते आपल्याला त्याचा छेद घेऊन दाखवला आहे, तर त्यामध्ये आपल्याला पोकळी दिसते. या पद्धतीनं कमळाच्या पानांच्यामध्ये पोकळी असते. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्स? पाणी किंवा वाळूच्या किंवा जर लोटस कमळाच्या पानांवर पाणी पडलं तर ते ओघळून का जातं? कारण काय असतं, तर त्यांचे जे लिव्ज आहे त्या लिव्जवर व्हॅक्स लेअर असतो, मेनकट थर असतो, आणि त्यामुळं पाणी त्यात साचून राहत नाही, आणि ते जर त्याच्यावर पाणी पडलं तर ते ओघळून पटकन खाली येतं. व्हाय डोंट द लिव्ज ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर? आता कमळाची जी मुळं असतात ती पाण्यामध्ये सडून जात नाहीत, कुजून जात नाहीत. कारण काय आहे, एकतर ते ॲक्वॅटिक प्लांट आहे, त्याचं ॲडॅप्टेशन आहे, आणि सेकंड वन त्याची जी रूट स्टेम असतं ते सुद्धा वॅक्स लेअर असतं, आणि त्यामुळं पाण्यामध्ये ते कुजत नाही. वाय आर देअर रूट शॉर्ट अँड फायब्रस? या वनस्पतींची जी रूट आहेत, मुळं आहेत, ती लहान आणि तंतुमय का असतात? कारण काय, एकतर त्यांना पाण्याच्या शोधामध्ये खाली जमिनीपर्यंत जावं लागत नाही, आणि त्यामुळं काय असतात, त्यांची जी मुळं असतात ती तंतुमय असतात आणि फायबरस लहान आणि फायबरस असतात. आपण आता पुढचं बघूया, ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. वाळवंटात असणारी जी प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत, त्यांचं ॲडॅप्टेशन काय आहे? टेक टू पॉटेड प्लांट, वन अ कॅक्टस अँड अदर अ लिफी प्लांट. आता आपल्याला दोन प्लांट घ्यायला सांगितलं, एक कॅक्टस म्हणजे निवडुंग, सेकंड कोणतेही लिपी प्लांट तुम्ही घेऊ शकता. टाय प्लास्टिक बॅग लूजली अराउंड द लिव्ज ऑफ दिस प्लांट अँड कीप देम इन सनलाईट फॉर फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग. आता आपल्याला काय सांगितलं आहे, त्या कुंड्यांची जी आपण घेतल्या दोन कुंड्या, त्यांच्या पानांना एक प्लास्टिकची बॅग बांधा आणि त्यानंतर सकाळपासून ते उन्हामध्ये ठेवून द्या. इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. आता त्यानंतर काय करा तुम्ही, दुपारच्या वेळेला ते क्लासरूममध्ये घेऊन या आणि त्यानंतर त्यांचं निरीक्षण करा. हॅज द सम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग? आता दोन्ही पिशव्यांमध्ये कलेक्ट झालेलं पाण्याचं प्रमाण सारखं असेल का? तर सारखं नसतं. डेझर्ट प्लांट आर आयदर ले प्लेस ऑर देअर लिव्ज आर लाईक अ स्मॉल नीडल ऑर हॅव बीन अ मॉडिफाईड इन टू थ्रोन. ज्या वनस्पती वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पती असतात त्यांना पानं नसतात, आणि ते असलीच तर ती खूप बारीक सुईसारखी असतात, म्हणजे त्यांचं काठ्यामध्ये रूपांतर झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपरेशन. आणि म्हणून बाष्पीभवनाच्या म्हणून इव्हॅपरेशन म्हणजे बाष्पीभवन होत असतं, त्यावेळेला ते खूप कमी प्रमाणामध्ये पाणी सोडतात, लूज करतात. द स्टेम स्टोअर वॉटर अँड फूड अँड देअर फॉर देअर फ्लेशी. त्यांचं जे खोड असतं त्यामध्ये पाणी साठवलेलं असतं आणि अन्नही साठवलेलं असतं, आणि त्यामुळं त्या फ्लेशी असतात. आपल्याला हे जे निवडंगाचं चित्र दिलेलं आहे त्यामध्ये बघा, पलीकडचं एक चित्र दिले, त्यांचं जे हिरवं दिसतं ते त्यांचं खोड आहे, आणि जे बारीक काट्यासारखं दिसतात ती ॲक्च्युली त्यांची पानं असतात. द स्टेम आर ग्रीन ॲज अ दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द ॲबसेन्स ऑफ लिव्ज. आणि त्याचे जे स्टेम असतं ते फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाचं काम करत असतं, आणि फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळं वनस्पतीमध्ये फूड तयार होत असतं. दे रूट पेनिट्रेट डीप इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. त्यांची जी मुळं असतात ती खोल जमिनीवर गेलेली असतात, कारण काय, पाण्याच्या शोधामध्ये त्यांना पाण्याची गरज असते, आणि म्हणून पाण्याच्या शोधामध्ये त्यांची जी रूट्स असतात, मुळं असतात, ती जमिनीवर खालपर्यंत खोलपर्यंत गेलेली असतात. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम ऑफ दिस प्लांट. या प्लांटचे खोड असतात, त्या खोडवर सुद्धा एक मेनकटाचा पदार्थाचा जाड थर असतो. याचं एकच कारण आहे, बाष्पीभवन कमी व्हावं. आता आपल्याला पाण्यातलं बघितलं, वाळवंटातलं बघितलं, आता ॲडॅप्टेशन इन प्लांट इन स्नोवी रिजन. बर्फाळ प्रदेशात असणाऱ्या वनस्पतींमध्ये काय अनुकूलन आहे ते बघायचं. इन व्हॉट वे द स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट इन द स्नोवी रिजन. हिमप्रदेशात किंवा बर्फ पडणाऱ्या प्रदेशामध्ये वनस्पतींच्या उतरत्या फांद्या, त्यांचा उपयोग काय होत असेल? तर ज्या बर्फ हिमप्रदेश आहे तिथं बर्फाचा पाऊस पडतो आपल्याला माहिती आहे, तर ते बर्फ जर झाडांवर साठून राहिला तर त्यामुळे ती झाडं खराब होऊ शकतात, आणि म्हणून तो बर्फ साठून राहू नये
ह्या करतात, त्यांच्या ज्या फांद्या असतात त्या उतरत्या म्हणजे स्लोपिंग असतात. प्लांट ऑफ स्नोवी रिजन मेनली इन्क्लूड कॉनिफॉ लाईक देवदार अँड पाईन. देवदार आणि पाईन यासारखी वनस्पती शक्यतो आपल्याला बर्फाळ प्रदेशात बघायला मिळते. दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रांच. त्यांच्या उतरत्या अशा फांद्यांमुळं ते कोनिकल शेपमध्ये शंकुआकारासारखे आपल्याला दिसतात. इन द हेवी स्नोफॉल अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट द स्नो फ्रॉम अक्युमुलेटिंग ऑन द ट्रीज अँड द थिक बार्क हेल्प द ट्रीज टू विथस्टिंग द कोल्ड. आता शंकू आकारामुळं काय होतं तर त्या ठिकाणी पडणारं जी बर्फ असतो तो तिथं साठून राहत नाही आणि त्या झाडांची पानं असतात त्यांची साली झाड असतात जेणेकरून ते थंडीमध्ये तग धरून राहू शकतात. आपल्याला पुढचं आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन म्हणजे जंगली प्रदेशामध्ये असणारी जंगल प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींचे अनुकूलन काय आहे ते आपण बघूया. अ व्हरायटी ऑफ प्लांट ट्री श्रब अँड हर्ब आर फाउंड इन फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. जंगलामध्ये अनेक प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये ट्रीज वृक्ष श्रब झुडपं आणि हर्ब म्हणजे काही वेली किंवा रोपटी असतात. दिस प्लांट कम्प्लीट अमंग देमसेल्व फॉर सनलाईट. आता काय होतं तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या वनस्पतींच्यामध्ये स्पर्धाच लागलेली असते जणू. हिज ट्रीज ग्रोज टॉल टू गेट सनलाईट अँड क्लाइंबर अँड वाइन्स ग्रो टू दी ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. आता ही झाडं उंच उंच वाढत असतात कशाला तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ही झाडं उंच उंच वाढत असतात आणि त्याचमुळे काय होतात त्यांच्या आधारानं चढणाऱ्या वेली असतात त्यासुद्धा तितक्याच उंच वाढतात. स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्ट्रीम ऑफ सम क्लाइंबर्स इज अ एक्झाम्पल ऑफ अडॅप्टेशन. काही वेलींच्या खोडावर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलनच होय. म्हणजेच काय टेंड्रिल्स म्हणजे स्प्रिंगसारखा जो भाग येतो वेलींना ज्याच्या त्यामुळे त्या स्प्रिंगसारखा जो भाग असतो तो काय करतो कुठल्या तरी आधाराला चिकटतो आणि त्यानुसार ते वेल पुढं पुढं वाढत राहते आणि ते सुद्धा वेलींच्यामधले एक अडॅप्टेशन आहे. अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट गवताळ प्रदेशातील अनुकूलन. डायव्हर्स टाईप ऑफ ब्रुशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर खुरटी झोडपे आणि गवताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. फायबरस रूट ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. यातले फायबरस ब्रांच रूट जे असतात तंतुमय मूळ असतात ती तंतुमय मुळांच्यामुळे काय होतं तर जमिनीची धूप थांबवली जाते. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन आर व्हेरी टॉल. विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे जे गवत असतं ते खूप उंच असतं. ॲनिमल्स लाईक टायगर इलिफंट अँड डियर कॅन रिमेन सिडन इन दिस ग्रास. त्यामुळं काय होतं तर त्या ठिकाणी वाघ हत्ती हरिण यासारखे प्राणी असतात ते त्या ग्रासमध्ये लपूसुद्धा शकतात. हॉवेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. याच्या उलट कसं असतं तर कोल्ड रिजन थंड जे हवामान असतं त्या ठिकाणी जी गवताची उंची असते ती कमी असते. ॲनिमल लाईक द रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. या ग्रासेसमध्ये काय होतं तर रॅबिट्स अशासारखे प्राणी आपल्याला बघायला मिळतात. वास्ट मेडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज प्लेन्स. डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात कुरणे आढळून येतात. कुरण म्हणजे गाई वगैरे चरायचं असतं गवत येतं तशा टाईपची कुरणं ही आपल्याला हिली एरियाजमध्ये आढळून येतात. ऑब्झर्व अँड डिस्कस निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन इन द पार्ट्स ऑफ प्लांट लाईक पोटॅटो ग्राउंडनट याम वॉटर हायजीन अलॉय एकेसिया कॅरोट ओनियन बीट बिटर गार्ड ग्रेप वाईन एटसेट्रा अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या सभोवताली असणारे जे काही प्लांट्स आहेत बटाटा भुईमुग सुरण जलपर्णी कोरफड बाभूळ गाजर कांदा बीट कारले द्राक्षवेल यासारखी वेगवेगळी जी तुमच्या इथं वनस्पती त्यांचं अडॅप्टेशन काय झालं असेल ते तुम्ही निरीक्षण करा. आपल्याला पुढचं सांगितलं आहे अडॅप्टेशन फॉर इजेशन ऑफ फूड इन प्लांट म्हणजे काय अन्नास ग्रहणासाठी वनस्पतीमध्ये झालेले अनुकूलन. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन द ग्राउंड अँड आर ॲटोट्रॉपिक. आता काही वनस्पती असतात त्या काय असतात त्या स्वतः जमिनीवर उगवतात आणि त्या स्वयंपोषी असतात. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय तर स्वतःच अन्न स्वतः तयार करणाऱ्या. हॉवेवर प्लांट लाईक डॉडर अँड आर पॅरासायटिक. म्हणजे काय डॉडर अमरवेलसारखी जी प्लांट असते ती मात्र पॅरासायटिक परपोषी आहे.
परपोषी म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार न करता अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे. द प्लांट बॉडी ऑफ डॉडो कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्ट्रीम. आता आपल्याला इथं चित्रामध्ये दिसतं आहे वायरसारखं येलो कलर, तर हे येलो कलरमध्ये जे प्लांट आहे ते म्हणजे डॉडो म्हणजेच अमरवेल. ह्याची जी पानं असतात किंवा ही जी प्लांट बॉडी आहे ती पिवळ्या वायरसारखी आपल्याला दिसते. इट इज लीफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. हे जे प्लांट आहे ते लीफलेस म्हणजे त्याला पानं नसतात आणि त्यामुळे ते फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण करत नाही. हावेवर इट हॅज अ हॉस्ट्रोरियल सकिंग रूट फॉर ऑब्सॉर्बिंग न्यूट्रियंट फ्रॉम दी हॉस्ट प्लांट. आता हे काय करतं तर त्याच्याकडे सकिंग रूट असतात म्हणजे शोषून घेणारी मुळं, आणि हे काय करतात हॉस्ट प्लांट म्हणजे ज्या झाडावर ते आलेले असतात त्या झाडांचं जे न्यूट्रियंट असतं पोषक द्रव्य असतात ती त्यांची जी मुळं असतात त्या मुळाच्या सहाय्याने ॲब्सॉर्ब करत असतात शोषून घेत असतात. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू कंडक्टिंग वेसल्स ऑफ द हॉस्ट प्लांट टू ऑब्सॉर्ब वॉटर अँड फूड. त्याची जी मुळं असतात ती काय असतात हॉस्ट प्लांट म्हणजे ज्या प्लांटवर ते आलेलं असतं त्याच्या वेसलमध्ये त्याची जी रसवाहिन्या असतात त्या रसवाहिन्या किंवा जलवाहिन्यांच्यापर्यंत त्याची मुळं पोचलेली असतात आणि त्यापासून म्हणजे ते झाडानं तयार केलेली जे रेडीमेडान नाही ती हे अमरवेलसारखी वेल असते अमरवेलसारखी वनस्पती असते ती शोषून घेत असते. फंगाय डू नॉट हॅव क्लोरोफिल अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता जे बुरशी असतात त्या बुरशीमध्ये सुद्धा क्लोरोफिल नसतं आणि त्यामुळे ते फोटोसिंथेसिस करत नाही. दे ऑप्टेन फूड फ्रॉम स्टार्ची फूड स्टफ लाईक भाकरी अँड ब्रेड. ते काय करतात भाकरी किंवा ब्रेड यासारखे स्टार्च असणारे जे फूड स्टफ आहे अन्न पदार्थ आहे त्यांच्यावर ते येतात आणि त्यांच्यापासून अन्न शोषून घेत असतात. दे हॅव रूट लाईक फायबर्स अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड. त्यांना काय असतात फायबर तंतूसारखे असे मूळ असतात आणि त्यांच्यापासून ते भाकरी किंवा ब्रेडमधलं जे पोषक द्रव्य असतं ते शोषून घेत असतं. प्लांट्स नीड नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यासारखे घटक लागतात. प्लांट दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रोसेरा व्हेनस फ्लायट्रॅप पिचो प्लांट फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. आता आपल्याला कीटकभक्षी वनस्पती माहिती आहेत तर ह्या कीटकभक्षी वनस्पती ड्रोसेरा व्हेनस फ्लायट्रॅप पिचो यासारख्या ज्या कीटकभक्षी वनस्पती आहेत त्या काय करतात नायट्रोजन मिळवण्यासाठी काय करतात तिथे असणारे जे पण कीटक आहेत ते कीटकांना खातात. ॲडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्चर. आता ते काय करतात अशा वनस्पती असतात ते कीटकांना आकर्षित करतात आणि ते कीटकांना खाऊन टाकतात. आपल्याला शेजारी चित्र दाखवले त्यांची पानं किंवा फुलं खूप आकर्षक असतात जेणेकरून ते कीटक वगैरे असतात ते त्याच्याकडे आकर्षले जातात आणि ज्यावेळेला ते त्याच्या जवळ जातात त्यावेळेला ते पानं मिटली जातात आणि आत तो गुदमरून तो किडा मरून जातो आणि त्यानंतर तो जे प्लांट असतो त्या ॲनिमलमध्ये असणारा नायट्रोजन जो असतो तो शोषून घेतो. अशा पद्धतीनं हा जो प्लांट आहे तो प्लांट काय करतो नायट्रोजनची कमतरता भरून काढतो. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल. आता आपण सगळीकडं ॲडॅप्टेशन इन प्लांट्स बघितलं, वळवंटातलं बघितलं, पाण्यातलं बघितलं, त्यानंतर आपण स्नोवी रिजनमध्ये असणारं बघितलं, डोंगराळ भागामध्ये गवताळ भागामध्ये बघितलं, त्यानंतर परपोषी वनस्पतीमध्ये असणारं ॲडॅप्टेशन बघितलं, त्यानंतर कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ॲडॅप्टेशन बघितलं. आता आपण प्राण्यांच्यामधलं ॲडॅप्टेशन बघणार आहे. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल इन युअर सराउंडिंग कम्पेअर डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड विथ युअर लिस्ट. डिस्कस द हॅबिटॅट फूड हॅबिट कॅरेक्टरिस्टिक ऑफ बॉडी स्ट्रक्चर लाईक व्हर्टिब्रेट कॉलम विंग ग्रील गिल्स टेल्स एटसेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. तुमच्या आजूबाजूला असणारे प्राणी आणि ते तुम्ही एका यादीत लिहा, त्यानंतर तुमच्या मित्रांच्या बरोबर ती यादी ची तुलना करा. कुठला प्राणी कुठे राहतो काय खातो त्याला पाठीचा कणा आहे का पंख आहेत का कल्ले आहे का शेपूट आहे का या चर्चेच्या या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही चर्चा करा एक तक्ता बनवा. वॉट डिफरन्स इज डू यू सी बिटवीन द टेरेस्ट्रियल अँड एक्वेटिक ॲनिमल. आता त्यामध्ये तुम्हाला टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आणि ॲक्वेटिक ॲनिमल पाण्यात राहणारे प्राणी यांच्यामध्ये काही फरक जाणवतो का. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगोज चेंजेस. आता जर आपण जमिनीवर राहणाऱ्या प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी यांचा विचार केला तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांच्यापेक्षा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा त्यांच्या आकार यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो.
फिशेस हॅव स्केल्स ऑन देअर स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. माशांना काय असतात तर त्वचेवर कल्ले असतात आणि त्याचबरोबर त्यांना फिन असतात, फर असतात. देअर बॉडी टॅपर स्टुअर्ट बोथ ॲट एंड. त्यांची जी बॉडी असते ती दोन्ही बाजूला निमुळते असते, लाईक अ स्पिंडल. स्पिंडलसारखी त्यांची जी बॉडी असते ती निमुळते असते. फिश ब्रीथ विथ ग्रिल्स इन्स्टेड ऑफ नोज. नाकाऐवजी त्यांनी गिल्सनं म्हणजे कल्ल्याद्वारे श्वास घेतात. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलेड. त्यांचे जे डोळे असतात त्या डोळ्यावर ट्रान्सपरंट पारदर्शक आयलेड्स असतात. कारण काय असतात, त्या पापण्या ज्या असतात त्या पारदर्शक असतात कारण ते पाण्यात राहत असतात. दे हॅव एअर ब्लॅडर्स विद इन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या शरीरामध्ये हवेची पिशव्या, हवेची पोकळी असते जेणेकरून ते पाण्यामध्ये व्यवस्थित तरंगू शकतील. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ फ्रॉग, डग अँड टॉर्टॉइज. बदकाची, बदकाची आणि टॉर्टॉइजची बॉडी शेप आपल्याला किंवा बॉडी आहे तरी ऑब्झर्व करायला सांगितली. ऑफ व्हॉट यूज ऑफ देअर लेग्स टू दिस ॲनिमल. आता त्यांच्या पायाचा उपयोग सांगितला आहे. फ्रॉगचे पाय आपल्याला बघितलं आहे, पुढचे लहान आणि मागचं मोठं असतं. त्याचा उपयोग त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी होतो आणि जमिनीवर लांब उड्या मारण्यासाठी होतो. डगचं पाय बघितलं तर त्यांच्या पायाच्यामध्ये एक पडदा असतो ज्याचा उपयोग त्यांना पोहण्यासाठी होतो. आणि टॉर्टॉइजसुद्धा पोहू शकतो आणि चालू शकतो. व्हॉट हेल्प अ फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. जे बेडूक असतं ते बेडूक काय असतं, पाण्यात आत गेलं की त्यांनासुद्धा माशासारखं असं कल्ल्यासारखा प्रकार असतो की ते त्वचेच्या साह्याने श्वास घेऊ शकतात. ऑफ व्हॉट यूज ऑफ देअर लॉंग हाईड लेग ऑफ फ्रॉग. फ्रॉगचे मागचे मोठे पाय असतात, त्याचा उपयोग काय होतो, उंच उड्या लांब उड्या मारण्यासाठी. व्हाय डजंट डग गेट वेट इन वॉटर. बदक पाण्यामध्ये भिजत का नाही, कारण काय असतं, ओलं का होत नाही, तर कारण काय आहे तर बदकाचं जे शरीर असतं त्यावर तेलकट असा थर असतो, एक लेअर असते. ॲज द फ्रॉग अँड डग हॅव वेब्ड टॉज, दे कॅन यूज देअर लेग विथ वोर्स. आता ते काय करतात, बेडूक किंवा बदक यांचे जे पाय असतात ते पायांच्या ह्याला वेब्ड टोज म्हणजे मध्ये पातळ पडदा असतो आणि त्यामुळे ते वल्ल्यासारखा त्याचा उपयोग होतात आणि त्यांच्या सहाय्याने ते पाण्यामध्ये पोहू शकतात. वॉटर फ्लोज ऑफ अ वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड लाईक डक अँड वॉटर. आता जी पाणकोंबडी असते किंवा बदक असते यांचे जे पंख असतात ते पंखामध्ये वॅक्सी लेअर असते किंवा त्यांचे पंख ही वॅक्सी फेदर पंख असतात ते तेलकट असतात आणि त्यामुळे ते पाण्यामध्ये भिजत नाहीत. वेब्ड टो स्लिपरी स्मूथ स्किन अँड ट्रँग्युलर हेड शेप हेड लाईक हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू वॉटर. आता बेडकाचं जे पायातल्या बोटांचा पडदा, त्याची बुळबुळी त्वचा आणि त्रिकोणी डोकं यामुळे तो पाण्यामध्ये सहज पोहू शकतो. दे कॅन लिव ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर युजिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. आता जे बेडूक असतं ते बेडूक पाण्याखाली जातं, त्यावेळेला ते त्याच्या शरीराच्या सहाय्याने श्वासोच्छ्वास करू शकतो आणि तो जमिनीवर असताना नाक किंवा फुफ्फुसाद्वारे तो श्वासोच्छ्वास करू शकतो आणि म्हणून बेडूक पाण्यात आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतं. द टिपिकल कलर ऑफ फ्रॉग्स बॅक हेल्प टू हाईड अमंग ग्रास. त्याचबरोबर बेडकाचा जो कलर असतो त्या कलरमुळे काय होतो, त्याला गवतात लपण्याला मदत होते. मेक अ लिस्ट ऑफ नेम्स ऑफ देअर सम अदर ॲम्पिबियन्स यू नो स्टडी देअर अडॅप्टेशन. आता तुम्हाला माहीत असलेले काही बाकीचे उभयचर प्राणी आहेत त्यांची लिस्ट करा आणि त्यांचं अनुकूलन काय आहे याचं तुम्ही अभ्यास करा. अडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल. गवताळ प्रदेशात किंवा जंगली प्रदेशात असणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये काय अडॅप्टेशन आहे, काय अनुकूलन आहे ते आपल्याला सांगितले. कार्निव्हरस ॲनिमल लाईक अ वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यासारखे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांचे पाय मजबूत असतात, त्याचबरोबर त्यांना नखे असतात आणि त्यांचे अणकुचदार सुळेसुद्धा असतात. दे आर क्लाउज अँड देअर कॅनियल टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ देअर टीथ. त्यांनी काय सांगितले, कॉर्निवलिस ॲनिमल जे आहेत म्हणजे कुठले तर मांसाहारी प्राणी, कुत्रा, कोल्हा, वाघ किंवा लायन यांचे जे पाय असतात ते खूप स्ट्रॉंग असतात आणि ते खूप फास्ट पळू शकतात जेणेकरून ते त्यांची प्रे पकडू शकतं, शिकार पकडू शकतं. त्यांच्या पायांना क्लॉज नखे असतात आणि अणकुचदार असे दात असतात जेणेकरून ते काय करतात, आपले भक्ष्य असतात ते फाडून खाऊ शकतात. ते त्यांच्या दाताचं फंक्शन आहे. टायगर्स हॅव पॅडेड पॉट्स. दिस एनेबल देम टू सायलेंटली स्टॉक विथ
देअर प्रे अँड कॅप्चर इट इझिली. जे वाघ असतात ते वाघांचे जे तळवे असतात ते तळवे गादीसारखे असतात, पॅडेड पॉज असतात. याचं कारण काय आहे तर ते जेव्हा चालतात त्यावेळेला त्याचा आवाज लागत नाही आणि त्यामुळे ते आपला भक्ष्य सहजासहजी पकडू शकतात. आता वाघ यांच्या कुळातली म्हणजे मांजर सुद्धा त्याच कुळातलं आहे, तर मांजर ज्यावेळेला घरी येतं त्यावेळेला सतत आपल्याला त्यांच्या पावलांचा आवाज येत नाही, अगदी त्याच पद्धतीनं वाघांच्या पावलांचा सुद्धा आवाज येत नाही. दे आयज आर प्रेडेटरी कार्निवोर्स आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. सगळ्यात महत्त्वाचं आता त्यांनी सांगितलं की मांसाहारी प्राण्यांचे जे डोळं असतात ती डोळं ही त्यांच्या समोरच्या बाजूला असतात. तुम्ही आता विचार करा, वाघाचे डोळे, कुत्र्याचे डोळे, लांडगा, कोल्हा हे मांसाहारी प्राणी आहेत, त्यांचे डोळे समोर असतात. इट हेल्प देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. याचं कारण काय आहे, लांब असणाऱ्या लांब ठिकाणच्या दूरवरच्या असणाऱ्या प्राण्यांनासुद्धा ते व्यवस्थित पाहू शकतात. द आईज ऑफ हार्बिवोरस आर बिलो द फोरहेड. आणि त्याच्या उलट शाकाहारी प्राण्यांचे डोळे असतात ते साईडला आणि कपाळाच्या खाली असतात. ऑन आयदर साईड ऑफ द हेड, म्हणजे डोक्याच्या ह्या बाजूला एक आणि त्या बाजूला एक त्यांचे डोळे असतात. दिस गिव्ह द वाईड अँगल विजन विच हेल्प टू प्रोटेक्ट देम फ्रॉम द प्रेडेटर. त्यामुळे काय होतात तर त्यांना सगळ्या बाजूचं असं दिसतं आणि त्यामुळे कुठून जर त्यांचे प्रेडेटर भक्षक येणार असेल तर ते काय असतात त्यापासून सावध होऊ शकतात. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग होल अँड एनेबल देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. त्यांचे लेग्ससुद्धा काय असतात, लांब असतात आणि टॅपरिंग अस त्यांचे जे खूर असतात ते खूर टॅपरिंगने मोठे असतात जेणेकरून ते खूप लांब लांब उड्या मारत असं पळू शकतात. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर आर रिसीव साऊंड फ्रॉम लॉंग डिस्टन्स अँड डिफरंट डायरेक्शन. त्यांचे जे कान असतात ते मूव फ्रीली मूव करत असतात, त्यामुळे काय होतात लांबचे सुद्धा आवाज त्यांना स्पष्ट ऐकू येतो. डिअर अँड ब्लॅक बर्ब हॅव कलर दॅट मर्ज विथ युअर सराउंडिंग. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर चॉईंग टफ प्लांट मटेरियल. हरणं किंवा जे हरणं असतात किंवा काळवेट असतात यांचा जो कलर असतो तो कलर त्यांच्या परिसराशी मिळता जुळता असा असतो. त्याचबरोबर त्यांचे जे दात असतात ते जात खूप मजबूत असतात जेणेकरून वनस्पतीची खोडं ते चावून खाऊ शकतात. आता ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तरी आपल्याला सिम्पल साधे काय आपल्याला गाई म्हैस हे आपण बघितले, त्यांचे कान असतात ते हालतात हे आपण बघितले, त्याचबरोबर त्यांचे डोळेसुद्धा आपल्याला कळतात एकीकडे एकीकडे. म्हणजे हे काय शाकाहारी प्राण्यांच्या बाबतीतले हे अनुकूलन आहे. आणि जे जंगली प्राणी असतात आपण विचार केला तर मांजर कुत्रा हे सुद्धा तसेही मांसाहारी प्राणी आहेत, तर त्यांचे जे डोळे असतात ते फुडं असतात. या पद्धतीनं आपण त्यांचं अनुकूलन बघू शकतो. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल, वाळवंटी प्रदेशात असणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. डेझर्ट आर कॅरेक्टराइज्ड बाय सेवर स्कॅरिटी ऑफ वॉटर. वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्रता खूप कमी असते पण खूप पाणी कमतरता अशी आपल्याला वाळवंटामध्ये आढळते. हिन्स डेडर्स ॲनिमल हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम देअर बॉडी. आणि त्यामुळे काय असतात वाळवंटात राहणारे जे प्राणी असतात त्यांची त्वचा जाड असते जेणेकरून त्याचं बाष्पीभवन कमी व्हावं. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशनड सोल. त्यांचे जे लेग्स असतात पाय असतात ते फ्लॅट असतात, त्याबरोबर गादीसारखं असं तळवं असतात. आता त्यांचे लेग्स हे लॉंग असतात त्याचं एक कारण आहे ते म्हणजे जमीन जर तापली असेल तर त्याची उष्णता त्यांच्या पोटाला जास्त जाणवू नये किंवा त्यांना ते भाजू नये म्हणून ॲक्च्युली त्यांची जी उंट असतात त्या उंटाचे पाय लांब असतात. द नॉस्ट्रील आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन. त्यांची जी नागपुडी असते ती तर कातड असतं कारण वाळूचे कण असतात ते वाळूचे कण त्यांच्या नाकात जाऊ नयेत म्हणून त्यांचं ते अनुकूलन आहे. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. त्यांची जी पापण्या असतात त्या पापण्यासुद्धा खूप लांब आणि थिक असतात, हे सुद्धा वाळूसाठीच असतात. रॅड, स्नेक अँड स्पायडर लिझार्ड इन डेझर्ट लिव्ह इन डीप फ्युरल ड्युरिंग डे टाईम अँड ॲक्टिव्ह ॲट नाईट. आता वाळवंटात राहणारे जे साप, उंदीर किंवा स्पायडर कॉक्रोच किंवा लिझार्ड स्पायडर कोळी आणि लिझार्ड म्हणजे जे सरडे वगैरे असतात, तर ते सरडे काय करतात दिवसभर ते मातीच्या खाली त्या वाळूच्या खाली बीळ करून राहतात कारण काय दिवसभर उष्णता असते आणि रात्र झाली की काय करतात ते त्या बिळाच्या बाहेर येतात आणि त्यानंतर आपले भक्ष्य शोधायला लागतात. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन, बर्फाळ प्रदेशात असणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेजेस ऑफ ॲनिमल लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, सिबेरियन हस्की डॉग अँड स्नो लिओपार्ड. यांची प्राण्यांची तुम्हाला नावं सांगितली, या प्राण्यांची तुम्ही इमेजेस डाउनलोड करा असं त्यांनी सांगितले. कम्पेअर देअर इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर
ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. याच पद्धतीचे प्राणी आपल्याला ट्रॉपिकल रिजनमध्ये, फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये सुद्धा असतात. तर यांच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला विचारले. अ व्हाईट और सिल्वर बॉडी कलर, लाँग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. हाऊ आर दिज यूज टू देम. आता प्रभाव प्रदेशातील प्राण्यांचे जर कलर बघितला, तसं साधारण व्हाईट किंवा सिल्वर कलर असतो. लाँग थिक हेअर, त्यांचे जे केस असतात ते लांब आणि दाट असतात. आणि ह्या लक्षणाचं किंवा हे वैशिष्ट्य त्यांच्याकडे का असतं, तर का, तर बर्फ जिथं पडत असतो तिथं एकतर त्यांना तिथंसुद्धा काही भक्ष आणि भक्षक असणार आहेत, तर त्यांना आपल्या शिकारापासून वाचण्यासाठी त्यांना काय असतं, त्यांचा असा रंग असतो की जो बर्फामध्ये मिसळून जावा, आणि म्हणून ते पांढऱ्या रंगाचे किंवा सिल्वर रंगाचे असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगावर केस भरपूर असतात, कारण बर्फाळ प्रदेशामध्ये थंडी फार असते, आणि त्या थंडीमध्ये तग धरून राहण्यासाठी, त्यांच्या अंगामध्ये उभं राहण्यासाठी त्यांच्या शरीरावर केस असतात. अडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल. आता आपल्याला एरियल ॲनिमल म्हणजे पक्ष्यांमधील असणारं अनुकूलन सांगितलं आहे. ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल, व्हॉट इज द मेन डिफरन्सेस बिटवीन व्हेइकल ऑन द रोड अँड एरोप्लेन. जमिनीवर असणारे जे व्हेइकल्स आहेत, वाहन आहेत, त्यांच्यामध्ये आणि एरोप्लेनमध्ये काय फरक आहे, तर त्यांच्या शेपमध्ये फरक आहे. एरोप्लेन असतं ते दोन्हीकडे निमूळ असतं आणि त्यांना पंख असल्यासारखं असतात. द स्पिंडल शेप्ड ऑफ बॉडी ऑफ फाय बरोडा आर मिनिमाइज्ड द रेझिस्टन्स ऑफ एअर वाईल फ्लाईंग. पक्ष्यांचं शरीर देखील त्या विमानाप्रमाणे दोन्हीकडे निमळत आहे, त्याच्यामुळे काय होतं, तर त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही. विथ हॉलो बोन्स ऑफ बॉडी कवरिंग ऑफ फीदर अँड मॉडिफिकेशन ऑफ फोर लेग्स इन टू विंग, देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग. त्यांचं जे शरीर आहे त्याच्यावर पिसाचं आवरण आहे, त्याचबरोबर त्यांच्या पुढच्या पायांचं जे काही पुढच्या पायांचं रूपांतर आहे त्यांच्या पंखामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांची हाड असतात ती पोकळ असतात, आणि त्यामुळे ती शरीर त्यांचं हलकं असतं, आणि म्हणून ते व्यवस्थितपणे उडू शकतात किंवा उडू शकण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये हे अनुकूलन झालेलं आहे. द बॉडी ऑफ इन्सेक्ट ऑल्सो लाईट अँड लाईट इन वेट अँड पर ॲट द बोथ एंड. इन्सेक्ट जर आपण बघितलं तर इन्सेक्ट नाकतोडा यासारखे जे इन्सेक्ट आहेत जे उडतात, त्यांचेसुद्धा आपण बघितलं तर ते लाईट वेट असतात, आणि त्यांचीसुद्धा दोन्हीकडे ती बॉडी निमोठी असते. दे कॅन फ्लाय विथ टू पेअर्स ऑफ विंग अँड ऑल्सो वॉक ऑन सिक्स स्टिक लाईक लेग. त्यांची जी पंख असतात, चार पंख आपण बघतो त्यांना, शक्यतो चार पंख, फुलपाखरं आपण बघितले तर त्यांना दोन पेअर असतात पंखांच्या, आणि त्यांचे पाय असतात सहा. आपण हे तिसरीत सुद्धा शिकलो की कीटकांना सहा पाय असतात, आणि ते स्टिक लाईक असतात म्हणजे काडीसारखे छोटे छोटे असतात. बॅट्स कॅन हेल्प विथ द बॅटगियम, अ थिक फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर फोर लेग अँड हँड लेग. आता आपण बॅट डॉगाचं चित्र बघितलं असेल तर आपल्याला दिसतं की त्यांच्यामध्ये एक मोठं पंखासारखं असं लेअर आहे. म्हणजे काय करतात ते, पुढच्या पायातल्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे असल्यामुळे ते व्यवस्थितपणे उडू शकतं. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड अँड इन्सेक्ट इन सराउंडिंग एरिया. तुमच्या विविध परिसरामध्ये असणारे विविध जे वेगवेगळे कीटक आहेत त्यांचं तुम्ही व्यवस्थितपणे निरीक्षण करा. ॲडॅप्टेशन इन रेप्टाईल्स, सरपटणाऱ्या प्राण्यांमधील असणारं अनुकूलन. ऑब्झर्व फ्रॉम द डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवर्म क्रीप. लांबून तुम्ही साप किंवा मग अर्थवर्म गांडूळ कसं सरपटतं ते बघा. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रीपिंग, ते कशाचं कोणत्या अवयवाचा वापर करत असतील. आर देअर आर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज, त्या हेतूसाठी त्यांच्यामध्ये काही बदल घडून आलेला असेल का. नोट एनी सच चेंजेस, असं काही चेंजेस तुम्हाला दिसले तर ते नोट करा. ॲनिमल लाईक हॉर्स लिझार्ड ग्रीन गार्डन लिझार्ड क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. आता जे लिझार्ड पाल वगैरे असते, पाल मगर यासारखे प्राणी असतात, ते त्यांच्या स्नायूंचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून सरपडतात. ॲक्च्युली सरड्याला वगैरे किंवा पालीला पाय पण असतात चार. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन सोल फॉर फीट बॉडी कलर. त्याचबरोबर त्यांचं स्किन त्वचा पंज आणि रंग ह्यामध्ये सुद्धा अनुकूलन झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव क्लॉड लो टोज अँड थिक थिन सोल वेअर ॲज स्नेक हॅव अ स्कॅली स्किन. आता आपल्याला पाल किंवा घोरपड बघितले तर त्यांचे पंजे असतात, त्याला नख असतात आणि ते पातळ असतात. तर साप जे असतं, तर साप जे असतं त्या सापांना खवले असतात. आता जे पाल असतं ते पालांचे म्हणजे पाल जे किंवा सरडे यांचे जे पाय असतात, ते पाया किंवा पंजे असतात ते स्टिकी असतात, त्यामुळे ते भिंतीवर सुद्धा वरपर्यंत चढू शकतात व्यवस्थित.
आता आपण पुढचं बघूया, ॲडॅप्टेशन ऑफ फूड फॉर ॲनिमल. आता ॲनिमलला अन्न ग्रहणासाठी प्राण्यांच्यामध्ये काय अनुकूलन झालेलं आहे का ते आपण बघूया. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल ॲज हर्बिवोरस अँड कार्निवोरस. प्राण्यांचं जसं आपण हर्बिवोरस अँड कार्निवोरस असं दोन रूपांतर किंवा वर्गीकरण करतो. हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी आणि कार्निवोरस म्हणजे मांसाहारी. स्पेशल ॲडॅप्टेशन आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस फॉर फीडिंग इझिली. आता त्यांचं जे अन्नग्रहण आहे एकतर हर्बिवोरस किंवा कार्निवोरस असतील तर त्यांच्यामध्ये त्यांची जी प्रोसेस आहे फीडिंग प्रोसेस अन्नग्रहण करण्याची जी पद्धत आहे ती सोपी व्हावी म्हणून त्यांच्यामध्ये काही स्पेशल असं ॲडॅप्टेशन झालेलं आहे. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन दिस चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. तर न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये या पाठामध्ये आपण त्याबद्दल अधिक माहिती घेणारच आहोत. व्हॉट द प्रोग्रॅम ऑन चॅनल लाईक नॅशनल ज्योग्राफी वाईल्ड डिस्कवरी एटसेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिटॅट ऑफ ॲनिमल लाईक फ्रॉग स्नेक बर्ड मॉस्किटो बटरफ्लाय एटसेट्रा. तुम्हाला त्यांनी बेडूक साप पक्षी डास फुलपाखरे यासारखे जे प्राणी असतात ते यासारखे प्राणी हे कशाप्रकारे भक्ष्य मिळवतात आणि ते कसे खातात या हे बघण्यासाठी हेच अभ्यास करण्यासाठी तुम्हाला डिस्कवरी नॅशनल ज्योग्राफी यासारखे कार्य मालिके चॅनेल्सवर ज्या काही मालिका लागतात त्या तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला त्यांच्यामध्ये जे काय ॲडॅप्टेशन असेल ते दिसून येतं. आता आपल्याला आपण खालच्या तक्त्यावरून सुद्धा ॲडॅप्टेशन बघणार आहोत. आता आपल्याला ॲडॅप्टेशन दिले अनुकूलन शार्प टीथ त्यासाठी कुठला ॲनिमल आहे तो लायन अँड टायगर आणि त्याचा उपयोग काय होतो त्यांना टू टीअर द फ्लेश मांस फाडण्यासाठी. आपल्याला सेकंड दिले आपण ओळखायचं कोण लॉंग अँड पॉइंटेड बीक लांब आणि अणकुचीदार टोच. आता हे कुठल्या प्राण्या पक्ष्याची असेल तर स्ट्रॉक किंवा किंगफिशर यासारखे जे पक्ष असतात त्यांच्यामध्ये जी बीक असते ती लॉंग अँड पॉइंटेड असते. याचं कारण काय आहे पिक अ फिश फ्रॉम वॉटर पाण्यामध्ये असणारे जे मांस आहेत ते पटकन उचलता यावीत यासाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. शॉर्ट बीक पॉइंटेड हार्ड. आता शॉर्ट बीक म्हणजे काय छोटीशी असणारी चोच किंवा पॉइंटेड असली पाहिजे. तर ती कोणाचं आहे स्पॅरो पिजन किंवा पिकॉक यासारखे जे पक्षी आहेत त्यांची ही ॲक्च्युली शॉर्ट बीक असते. याचं कारण काय आहे पिकअप सीड किंवा जे अन्न गोळा करण्यासाठी किंवा वॉर्म कीड गोळा करण्यासाठी यांच्यामध्ये ते ॲडॅप्टेशन झालेलं आहे. लॉंग अँड स्टिकी टंग लांब आणि चिकट अशी जी कुणाची वूडपिकरची एक असते आणि लॉंग अँड स्टिकी टंग एक बेडकाची सुद्धा असते. आता त्याने आपल्याला टंगचं सांगितले आता वूडपिकरचं आपण एक जर विचार केला तर ते जे लांब भाषेची जी अचूक असते पुल आउट द इन्सेक्ट फ्रॉम होल होलमध्ये जे इन्सेक्ट असतात ते त्याला घेता येतात वूडपिकरला आणि बेडूकसुद्धा काय करतो त्याची लांब जीव असते ती बाहेर काढतो आणि त्यांना त्याला जे कीटक चिकटतात तो पटकन आत घेतो. अशा प्रकारे तो बेडूकसुद्धा आपला अन्नग्रहण करत असतो. लॉंग नेक उंच मान कुणाची असते जिराफाची आणि जिराफामध्ये ते ॲडॅप्टेशन का झालं आहे तर जंगलामध्ये त्याला त्याचं तो शाकाहारी प्राणी आणि त्याला झाडांची पानं खायला मिळावीत आणि जी जंगलातली झाडं असतात ती पण उंच असतात आणि त्यामुळं त्याच्यामध्ये मान उंच हे त्याचं ॲडॅप्टेशन आहे. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट द कलरफुल बटरफ्लायज लिझर्ड अँड ग्रास हॉपर. आपल्याला विविध रंगाचे फुलपाखरू सरडा किंवा ग्रास हॉपर आपल्याला पटकन दिसत नाहीत. दे गेट कॅमोफ्लॅगड अमिंग्स्ट ग्रासेस पार्ट ऑफ प्लांट लाईक स्टेम लिव्स फ्लॉवर एटसेट्रा. वनस्पती गवतामध्ये अथवा झाडांच्या खोड वगैरे असतं त्याच्यासारखा त्याचा कलर असतो. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. याचं कारण काय तर त्यांचा रंग हा शरीर हा त्या त्यांच्या शरीराचा रंग हा परिसराच्या रंगाशी एकरूप असतो. चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन लाईक लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट एनेबल देम टू लिव फीड रिप्रोड्यूस अँड परपेक्ट्युएट देमसेल्व अँड प्रोटेक्ट देमसेल्व फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे अन्न मिळवणे शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजेच अनुकूलन होय. ऑलवेज रिमेंबर ॲडॅप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. अनुकूलन ही एका दिवसात घडणारी प्रोसेस नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस ही निरंतर घडणारी कंटिन्युअस घडणारी अशी प्रोसेस आहे. डिफरन्सेस इन द स्ट्रक्चर अँड अपिअरन्स ऑफ प्रेझेंट डेज ॲनिमल अँड ॲनिमल ऑफ थाउजंड ऑफ इयर ॲगो आर
द अडॅप्टेशन दॅट ऑकर अकॉर्डिंग द प्रिव्हेलिंग कंडिशन. आजचे दिसणारे हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे दिसणारे प्राणी यांच्या शरीरामध्ये बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच आहे. इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि आपल्याला ही जी डायव्हर्सिटी आहे, जी विविधता आहे, हे जपणं आपलंसुद्धा कर्तव्य आहे. आता याचं उदाहरण सांगायचं झालं तर मानवामध्ये सुद्धा याचं उदाहरण आहे. तर काय, आपल्याला जे अपेंडिक्स म्हणत होतो, तर ते अपेंडिक्स हे आपल्या आदी मानव जे होते त्यांच्यामध्ये अपेंडिक्सचं काम असायचं. कारण काय होते, तर अपेंडिक्स हे काय करत होतं, कच्चं जे अन्न खाल्लं जात होतं तर ते पचवण्याचं काम करत होतं. पण आत्ताचा माणूस आहे तो काय करतो, फक्त शिजवलेलं अन्न खातो. त्यामुळे अपेंडिक्स जे काही फंक्शन आहे ते त्या ते या आपल्यामध्ये कार्यरत होत नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची झाली तर असं माकडापासून माणसाची उत्क्रांती झाली असं पण म्हणतो. तर त्या माकडाला शेपूट होतं आणि त्याचा वापर तो करत होता. त्यानंतर ज्यावेळेला माणूस तयार झाला, त्यावेळेला जसजसं माणूस तयार होत गेला तसतसं ते आपण म्हणतो की त्याचं शेपूट आहे ते शेपूट खराब नष्ट होऊन गेलं आणि परत आपण ताटकणा असा व्यवस्थितपणे उभा राहू शकतो. म्हणजे ज्यावेळेला त्या गोष्टीचा वापरच होत नव्हता त्यानंतर ते नष्ट होऊन गेलं, हेच ॲक्च्युली माणसामध्ये झालेलं अनुकूलन आहे. आपल्याला पुढचं दिलं आहे डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन अ बायोलॉजिस्ट स्टडीड न्युमरस टाईप ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास केला. अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम आर लाईकली टू सर्वाईव्ह विच कॅन बेस्ट अडॅप्ट देमसेल्व टू चेंजिंग एनवायरमेंट. आणि त्यांना असं सांगितलं की जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जगण्यात सर्वात जास्त सक्षम होते ते सजीव पुढच्या काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. This is called the theory of survival of the fittest. This is Darwin's first principle. डार्विनचा पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे सक्षम तोच टिकेल, म्हणजे या परिसरात सुजुळून घेईल त्याचं तोच फक्त या परिसरामध्ये टिकून राहील. इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टर इज एबल टू सर्वाइव्ह द चेंजेस इज प्रिझर्व्ड इन द नेक्स्ट जनरेशन. दिस इज डार्विन सेकंड प्रिन्सिपल अँड इट इज कॉल्ड द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्याचबरोबर डार्विन्सने दुसरा एक सिद्धांत मांडला तो म्हणजे एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणार एखादी वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आणि टिकू शकला तर त्याची पुढची पिढी सुद्धा त्याच्यासारखीच बनते. आणि याला डार्विनचा दुसरा सिद्धांत म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं म्हटलंय. याचा अभ्यास तुम्हाला 10वीच्या पुस्तकात सुद्धा आहे. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांचे वर्गीकरण. व्हाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड, लिव्हिंग थिंग्सचं क्लासिफिकेशन का केलं असावं. विच आर द क्रायटेरिया युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल, प्लांट आणि ॲनिमल यांचं जे वर्गीकरण केलं ते कोणत्या निकषानुसार केलेलं असावं. इट इज डिफरंट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल दिस ऑर्गॅनिझम इन द डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. क्लासिफिकेशन हेल्प दिस रिस्पेक्ट. आता आपल्याला एवढे सजीव माहिती आहेत, एवढे प्लांट आणि एवढे ॲनिमल्स आहेत, त्यांना एकत्र लक्षात ठेवणं अवघड जात होतं आणि म्हणून त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचं वर्गीकरण केलं जातं. Different scientists have used different criteria and independently classification plant and animal. वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या गुणधर्माचे गुणधर्म लावून त्यांचे प्राणी आणि वनस्पती यांचे गट केले. हॅरची इज फॉर्म्ड इन क्लासिफिकेशन अँड स्टार्ट किंगडम ॲनिमिया अँड किंगडम प्लांटी. फर्दर ग्रुप अँड सब ग्रुप आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. दिस इज कॉल्ड अ हिरॅची ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरणाचा पदानुक्रम. आता जे प्राणी शास्त्रज्ञाने जे प्राणी आणि वनस्पती यांचे जे गट केले त्याची सुरुवात त्यांनी प्राणीसृष्टी किंवा वनस्पतीसृष्टी यापासून केली. त्यानंतर त्या सजीवांच्यामध्ये असणारे जे काही साम्य किंवा भेद आहे यांच्या आधारे त्यांनी काही ठळक गट तयार केले, यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम असं म्हटलं गेलं. बायोनॉमिनल नॉमिनक्लेचर बाय कार्ल्स लिनियस. आता इमॅजिन दॅट देअर आर अ फोर स्टुडंट विथ देअर नेम कबीर किरण इन अ क्लासरूम. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर नोन विच वन ऑफ देम आर लू टॉकिंग अबाउट विदाउट एनी कन्फ्युजन. समजा आता कबीर आणि किरण नावाचे चार विद्यार्थी, तुम्ही कुठल्या तरी एका विद्यार्थ्याबरोबर बोलत आहात पण ते बाकीच्यांना समजेल का? नाही. आपण त्याचे पूर्ण नाव सांगू, आडनाव सांगितलं त्याला समजेल.
वी वुड टेल द फुल नेम, दॅट इज द फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. दिस इज सिमिलर टू द बायनॉमियल नॉमेनक्लेचर. म्हणजे काय, जर आपण पूर्ण नाव सांगितलं त्याचं, कुठला कबीर आहे तो, तर आप पुढच्या विद्यार्थ्याला किंवा तुमच्या मित्राला समजेल की तुम्ही कोणत्या कबीरबद्दल बोलाल आहे. अगदी तीच पद्धत ही प्लांटच्या नॉमेनक्लेचर, प्राण्यांची किंवा वनस्पतींची जी नावं ठेवण्याची पद्धत आहे त्यामध्ये वापरली जाते. आणि यालाच आपण बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजेच द्विनाम पद्धती असं म्हणतो. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम्स हॅज बीन असाइनड टू इच ऑर्गॅनिझम. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, द फर्स्ट पार्ट इज जेनियस अँड सेकंड इज स्पेसिस. आता प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो. ह्याला प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक असं नाव दिलं आहे. या दोन संज्ञा असतात, त्यातली पहिली जी संज्ञा असते ती प्रजाती दाखवते आणि दुसरी असते तिची जाती दाखवते. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम हॅव बीन असाइनड अ बायोनॉमिनल नेम ॲज पर अ गाईडलाईन ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यास आलेली आहेत. याचा अर्थ तुम्ही इथं जरी आंबा म्हणत असाल तर त्याचं नाव हे त्या ठिकाणी वेगळं असू शकतं. आपल्याला पुढे उदाहरणं दिली आहेत त्यामध्ये आपण बघूया. असते ऑल द ऑर्गॅनिझम ऑफ द स्पेसिस आर सो सिमिलर दॅट इज रिस्पेक्टिव ऑफ डिफरन्सेस इज कलर हाईट हॅबिटॅट अँड हॅबिट दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्व अँड फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्व. फॉर एक्झाम्पल ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसिस. द सेम इज ट्रू इज द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन काव डॉग एटसेट्रा अँड प्लांट्स लाईक मँगो वेट मेज एटसेट्रा. एका जातीमधले सर्व इतके सजीव सारखे असतात की त्यांच्या रंग उंची शेपटी लांबी असे काही भेद असले तरी संकर होत प्रजनन किंवा वंशवृद्धी होऊ शकते. उदाहरणार्थ जगभरातली सर्व मांजरे एका प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यांच्या मध्ये कोंबडी गाय कुत्रा आणि वनस्पतीमध्ये आंबा मका गहू हे एका जातीमध्ये मोडतात. फॉलोइंग आर सम एक्झाम्पल ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्लांट अँड किंगडम ॲनिमिलिया क्लासिफाय बाय द बायोनॉमिनल मेथड ऑफ नॉमेनक्लेचर. आपल्या लिव्हिंग थिंग्स इले डॉग, आपण मराठीत त्याला कुत्रा म्हणतो, इंग्लिशमध्ये डॉग म्हणतो, हिंदीत कुत्ता म्हणतो, पण त्याला एकच सायंटिफिक नाव दिले त्यांनी कॅनिस फॅमिलॅरिस. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही गेला आणि तुम्ही जर कॅनिस फॅमिलॅरिस नावाचं जर नाव दिलं तर तुम्हाला हे समजेल की हे डॉगबद्दलचंच नाव आहे. आता गाय, गाय आपण मराठीत म्हणतो गाय, इंग्लिशमध्ये गाव, तसं त्याचं एकच सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे पॉस टॉरस हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे जे जगाच्या पाठीवर एकच आहे. दत्त जास्वंद त्याला आपण हिबिस्कस म्हणतो, पण सायन्समध्ये त्याचं नाव काय, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे त्याचं पूर्ण नाव आहे. आता पुढचं उदाहरण आहे जवार, ज्वारी, त्याचं नाव काय, सॉर्गम वल्गेर. आणि आपल्याला इंग्लिशमध्ये त्याचं नाव दिले सॉर्गम बायकलर हे त्याची नाव आहेत. फाइंड आउट सायंटिफिक नेम्स ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इन क्लास. अशा प्रकारे बाकीच्या प्लांटची काय नावं आहेत, सायंटिफिक नेम्स काय आहेत ते तुम्हाला शोधा म्हणून सांगितले हवं. तर तुम्ही तुमच्या माहितीसाठी साधं गुलाब मोगरा ह्याला काय म्हणत असतील ते तुम्ही नेटवर सर्च करा. 19th April इज बीन ऑब्झर्वड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. किलिंग अँड हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. 29 April हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणं किंवा हिजं पोचवणं यावर बंदी आहे. आत्ता सांगितलेला धडा तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच, पण तरीही या धड्यावर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याचबरोबर माझं चॅनल सबस्क्राईब करा.